पत्र दिले मिरज तलाठी ऑफिस मिरज तलाठी गाव कामगार तलाठी यांच्या मार्फत सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार दाखला देण्यात येतो की तलाठी कार्यालय मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडून दाखला देण्यात येतो की कोपवी श्री खिलोबा राजारामभाऊ वाघमोडे फरांडे महाराज अंजनगाव खिलोबाचे तालुका माड जिल्हा सोलापूर हे श्री क्षेत्र पाटण कोडोरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विठ्ठल बेरोदेव भागूबाई यांचे वळवण करून संपन्न होणाऱ्या यात्रेस दर सालाबाद प्रमाणे याही वर्षी पायी चालत जात आहेत. को श्री खिलोबी राजाराम वाघमोडे पारंडे महाराज हे वंश परंपरेनुसार वर्षानुवर्ष चालत आलेल्या खिलोबा देवीचे वंशवळ असून आंब्याने किलिंब्याने नवेतून कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण करण्याचे आहे म्हणून सदर दाखला तलाठी कार्यालय मिरज यांच्या तर्फे देण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे हा दाखला देण्यात येतो आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. साधारणपणे किती वर्ष झाली? साधारणपणे सत्ययोग परंपरा जसं चालत आलेलं आहे तसं इथून मोरही चालत राहणार आणि इथंही देत जाणार यांचे स्वागतही करण्यात येते स परंपरानुसार आणि चावडेला यांचा पाय लागतो हे आमचं भाग्यच आहे आणि ह्या समाजालाही न्याय मिळून द्यावा आहे शासनालाही आम्ही विनंती करत आहे. त्यामध्ये तलाठी कार्यालयामार्फत त्यांना काय सोयी सुविधा किंवा सेवा देण्यासंदर्भात काय होतं काय का त्यामध्ये कोणत्या सेवा वगैरे काय पुरवल्या जात आहेत त्या संदर्भात काय करायचं सत्कार इथं तलाठी कार्यालयामार्फत त्यांचा सत्कार घेण्यात येतो त्यांना चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात येते आणि त्यांची इथं बसून सदांसह पूजा करून त्यांना इथून मोरे दाखला देऊन पाठवण्यात येते कोल्हापूर जिल्ह्यात. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझे नाव प्रवीण कुमार संभाजी जाधव तलाठी मिरज. पट्टण कडोलीकरांच्या वतीनं या ठिकाणी फरांडे बाबांना घेण्यासाठी रामचंद्र मोठे साहेब आलेले आहेत. सध्या ते मिरजमध्ये आहेत. त्यांनी कशा पद्धतीनं स्वागत केलेलं आहे आणि ते फरांडे बाबांना या ठिकाणी पट्टण कडोलीला ते घेऊन निघालेले आहेत. त्यांच्या जथ्थ्यामध्ये ते सहभागी आहेत. आपण त्यांच्यासोबत याविषयी चर्चा करणार आहोत. तुम्ही कधीपासून या जथ्थ्यामध्ये सहभागी? आज सकाळपासून ज्या त्या भूमपौर्णिमेच्या निमेपासून दिवस वाढ आल्या कारणानं आजचा दिवस इथं बसला. आता इथून चिपरी, चिपरीतून रुई, रुईतून पट्टण कडोली. तुम्ही कधीपासून सहभागी झालाय? आज तुम्ही आज सहभागी झाला? आज सहभागी झाला. तर तुम्हाला एक खास प्रश्न आहे. मिरजेच्या तलाठ्यांच्या कडून फरांडे बाबांना एक पत्र दिलं जातं. बरोबर. त्या पत्रामध्ये काय नमूद केलेलं असतं, काय लिहिलेलं असतं? ज्या वेळेला महादुभाव होता त्यावेळेला लाक्या सावकरच्या नावा बुडलेल्या होत्या आणि तिने शाप दिलेल्या होत्या आम्हाला फुकट ह्या नावात सोडलं नाही म्हणून आम्ही फुकटच्या नाही हक्काच्या नावामुळं ते लांड्या सावकराच्या नावा आल्या आणि चंद्रबागेमध्ये बुडल्या. तिथून त्या महादुभावाला बेड्या घालून मिरजेला आणलं आणि मिरजेला आणून कोर्टामध्ये नेलंय आणि कोर्टातनं काय हे बाबा परिस्थिती आज चालू ह्याच्यात आहे ही आम्हाला सांगून द्यावी म्हणून महादुभावानं त्या कोर्टाने काय म्हटलंय ह्या घुडीच्या पोटात काय आहे, ह्या घुडीच्या पोटात काय आहे, ह्या घुडी एवढ्या टिक्कन मग शेर बुट्ट पायाला पांढरावा आणि कपाळाला नामा शिपटीला गोंडा पांढरा असं हे करून तिने मिरजतून तिने बेड्या घातलेल्या असतावती बेड्या सुटायच्या आणि आपाप निघून बाहेर यायचं कोर्टातनं. मग कोर्टाला अरेस्ट वाटलं बाबा हे देव कोण आहे. तर तवापासून इथं मानधन कोर्टामध्ये मिळते. मग आज तुम्ही फरांडे बाबांना भेटला काय, त्यांना निरोप दिला, त्यांचं स्वागत कशा पद्धतीने केलं? स्वागत आलो आपण भेट गाठी भेटी घेतल्या, पाऊस पाणी विचारला, कसं आहे तुमचं, कसं आहे आमचं, कसं आहे ही पुढील आता हेतून पुढचं मार्ग चालू. बरं, त्यांना काय आपल्या पट्टण कडोली ग्रामस्थांच्या वतीनं समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं स्वागत कसं केलं? स्वागत केलं गाठी भीटी गेले एकामेकाला भंडारा लावणे. भंडारा म्हणजे भंडारा लावून स्वागत? लावूनच. बरोबर. म्हणजे स्वागत किती किती म्हणजे या स्वागतामध्ये देखील किती साधेपणा आहे पण किती पावित्र्य आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल कारण भंडाऱ्याला प्रचंड मान दिलेला आहे.
पट्टण कडोलीकरांच्या वतीने या ठिकाणी रामचंद्र मोटे त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यासाठी या ठिकाणी ते मिरजमध्ये आले. आत्ता सांगली जिल्हा क्रॉस करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यात पट्टण कडोली हे गाव आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आपल्या गावाच्या वतीनं आपल्या समाजबांधवांच्या वतीनं तमाम यात्रेकरूंच्या वतीनं भाविक भक्तांच्या वतीनं फरांडे बाबांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यासाठी ज्यावेळेस मोठेसाहेब या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी आपल्या सोबत आणलेला भंडारा फरांडे बाबांना लावला आणि फरांडे बाबांनी आपल्या जवळचा भंडारा आपल्या मोठेसाहेबांना लावला आणि एकमेकांचं अशा पद्धतीनं भंडारा लावून स्वागत केलं आणि धनगर संस्कृती जी आहे आपली जी उदात्त आणि विशाल संस्कृती आहे तिला आणखी विशाल करण्याचं काम या ठिकाणी या भंडाऱ्यानं केलेलं आहे. त्यामुळे भंडाऱ्याला आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. आता इथून पुढचा प्रवास जो मिरजेतून निघाल्यानंतर सुरू होईल तो कशा पद्धतीने होणार आहे? पायी पायी चालत होणार. तुम्ही आता मुराळी म्हणून एकटे आला आहात का? एकटेच आलो आम्ही, बोत्याने आम्ही आलो दोघे जण. बोते बोते आणि पुजारी तुम्ही बोते या इकडे. तर रामचंद्र मोटे पुजारी होते आणि हे बोते तुमचं नाव सांगा. सिद्धू बोरगावे. सिद्धू बोरगावे. बोते म्हणजे काय ते सांगा आपल्या. बोते म्हणजे देवापासून भंडारा लावण्याचा मान आम्हाला आहे. तर मग तुम्ही देवाला भंडारा लावताना काय सांगितलं देवाला? देवानं काय तुम्हाला आदेश दिला? देवाचा आदेश काय नाही, आम्ही फक्त भंडारा लावलो, गाठी भेटी घेतल्या, त्यांची विचारपूस केली, तिने आमची विचारपूस केली. आम्ही आता धनगर समाज पटोलीकडून पुजारी साहेब आणि बोते मुराळी म्हणून त्यांची न्यायासाठी इथून पुढे 9 दिवस जोपर्यंत नदीच्या पंजगेच्या पलीकडे आपण सोडत नाही 7 तारखेला तोपर्यंत आम्ही मोठे पुजारी हे कंपल्सरी त्यांनी मुराळी म्हणून त्यांच्या संघ राहतील. बरं बघा किती चांगली गोष्ट आहे. बघा फरांडे बाबांना ते मिरजेतून पट्टण कडोलीला घेऊन जाणार, त्या ठिकाणी फरांडे बाबा दगडी गादीवरती बसणार, नंतर ते यात्रेमध्ये भाकणूक सांगणार, भाकणूक सांगितल्यानंतर ज्या दिवशी ते परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा परत त्यांना नदीच्या पलीकडे म्हणजे पंचगंगा नदीच्या पलीकडे पोहोच करण्यासाठी ते पुन्हा त्यांच्या सोबत येणार. किती सुंदर आणि किती अप्रतिम अशी ही परंपरा आहे, किती जबरदस्त अशी ही परंपरा आहे आपण हे या ठिकाणी बघू शकतो. मग तुम्ही येताना तुमच्या सोबत काय आणलं होतं भंडारा व्यतिरिक्त? नाही फक्त आमच्या संघ आम्ही देवाचं दर्शन घेऊन फक्त भंडारा घेऊनच येतो, दुसरं काही नाही. पट्टण कडोलीमध्ये विठ्ठल बिरदेवाचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेतलं त्या देवाकडे काय मागितलं होतं? देवाकडे एवढंच मागितलं होतं की लोक आता आपण देवाला घेऊन चाललोय, व्यवस्थित यात्रा पार पाडावी आणि सगळं व्यवस्थित लोकांचं हो कल्याण हो, पाऊस पाणी होऊ दे एवढीच आमची इच्छा आहे. पाऊस पाणी नाही आहे, जनावरांचा हाल उठलेला आहे, परमेश्वराकडे काय मागितलं बिरदेवाकडे? देवाकडे एवढी इच्छा आहे की जनावरांची एवढा हाल आणि लोकांचं पण हाल होऊ नये, पाऊस एवढा व्हावा कारण ह्यावेळी कोणत्याही प्रकारचा पाऊस झालेला नाही, लोक पूर्ण अडचणीत आहेत, आर्थिक उलाढाल पूर्ण ठप्प झालेली आहे. त्यामुळे देवानं देवाकडे एवढंच मागणं केलंय की बाबा यावेळी एवढा पाऊस एवढा एकदा होऊ दे म्हणजे लोकांचं समाधान होईल, दुसरी इच्छा काही लोकांची नाही. पट्टण कडोलीकरांचे डोळे जे आहेत ते फरांडे बाबांच्या आगमनाकडे लागलेले आहेत. गावात आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. वाटेत येताना तुम्हाला काय कोण कोण भेटले किंवा कधी येणार आहे काय असे काय प्रतिक्रिया काय होत्या तिथल्या ग्रामस्थांच्या समाजबांधवांच्या प्रत्येकांची? जिथं जिथं फरांडे बाबांची म्हणजे ठिकाणी आहेत, प्राईव्ह ठिकाणी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की कधी इने येतील एवढी आतुरता तिची आहे. बरोबर. तर फरांडे बाबांची ओढ जी आहे ती पट्टण कडोली ग्रामस्थांना लागलेली आहे, तमाम यात्रेकरूंना लागलेली आहे, भाविक भक्तांना लागलेली आहे. त्यामुळे वाटेत ज्या ज्या मार्गावरून फरांडे बाबा जात आहेत त्या त्या ठिकाणी अक्षरशः पायघड्या घातल्या जात आहेत, फुलांच्या म्हणजे पायघड्या घातल्या जात आहेत, त्याशिवाय फरांडे बाबांच्या पायावरती पाणी घातलं जाते, आरती केली जाते, भंडारा उधळला जातोय, त्यांच्या नावाचा जयघोष केला जातोय. एकंदरीतच या सर्वांना आता पट्टण कडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेचे वेध लागलेले आहेत. बोला बिरदेवाचा.